कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के तर हातकणंगलेमध्ये बासष्ट पूर्णांक अठरा टक्के मतदान झाले राज्यातील पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी पंचावन्न टक्के आहे त्यामुळे राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या बाबतीत आघाडीवर आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलं कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तीन हजार नऊशे शहाऐंशी मतदान केंद्रांवर आज सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली मतदान प्रक्रिया आणि टक्केवारी संबंधीची माहिती जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सरासरी त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बासष्ट पूर्णांक अठरा टक्के मतदान झालंय अशी माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली संध्याकाळी पाच वाजताची जी आकडेवारी आहे त्यानुसार सत्तेचाळीस कोल्हापूरमध्ये त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के आणि अठ्ठेचाळीस हातकणंगलेमध्ये बासष्ट पॉईंट अठरा टक्के एवढं मतदान झालेलं आहे मतदानाच्या या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आकडेवारीमध्ये राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आणि नॅशनल ॲव्हरेजपेक्षा सुद्धा एकादा टक्का जास्तच आपल्या जिल्ह्याचं मतदान झालेलं आहे संघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पंचावन्न टक्के मतदान झाले या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी पाहता हा जिल्हा मतदानामध्ये आघाडीवर असल्याचं दिसून येते असंही येडगे यांनी स्पष्ट केलं या दोन्ही मतदारसंघात अकरा ठिकाणी मतदान गोपनीयतेचा भंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही यडगे यांनी नमूद केलं आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने आमचा मीडिया सेंटर आहे मीडिया सेंटर पूर्ण सर्व सोशल मीडिया अकाउंटवरती आणि मीडियावरील सर्व बातम्यांवरती लक्ष ठेवून होता आ, मीडिया सेंटरला अकरा सोशल मीडिया अकाउंटवरती काही ठिकाणी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या गोष्टी आढळून आल्या त्या गोष्टी आढळून आल्यानंतर लगेच पोलीस विभागाकडून त्या सर्व पोस्ट आहेत त्या सोशल मीडिया अकाउंटवरून कमी करण्यासाठी डाऊन करण्यासाठी ज्या रिक्वेस्टसुद्धा गेलेल्या आहेत आणि त्यासोबत या सर्व प्रकरणामध्ये गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आत्ता आहे आत्तापर्यंत पाच गुन्हे नोंद झालेले आहेत तर यामध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हेही नोंद केले जातील आणि कडक कारवाई करण्यात येईल मतदानाच्या वेळी ईव्ही एमची चाचणी घेत असताना काही यंत्रांमध्ये बिघाड असल्याचं निदर्शनाला आलं यातून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बत्तीस बॅलेट युनिट एकोणीस कंट्रोल युनिट आणि वीस व्हीव्हीपॅट बदलण्यात आले आहेत तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दहा बॅलेट युनिट एकोणीस कंट्रोल युनिट आणि तेरा व्हीव्हीपॅट बदलण्यात आले आहेत मतदान सुरू असतानासुद्धा काही ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाले यातून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पाच कंट्रोल युनिट दहा बॅलेट युनिट आणि सोळा व्हीव्हीपॅट बदलण्यात आले हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन कंट्रोल युनिट चार बॅलेट युनिट आणि सहा व्हीव्हीपॅट बदलण्यात आले असा खुलासाही जिल्हाधिकारी येडगे यांनी केलाय दरम्यान साखराळे इथं खासदार धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्या समर्थकात जोरदार हाणामारी झाली याची गंभीर दखल पोलीस प्रशासनानं घेतली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे जिल्ह्याच्या विविध मतदान केंद्रांवरून मतदानाची आकडेवारी संकलित करण्याचं काम सुरू आहे बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम आकडेवारी समोर येईल मात्र आज जिल्ह्यामध्ये ज्या गतीनं मतदान झालंय ते पाहता मतदानाची सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत जाण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय